दहा वाजून अठ्ठावन्न मिनिट होत आहेत प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे सदुसष्टाव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य कार्यक्रम काल नागपूरमधल्या दीक्षाभूमीवर श्रीलंकेचे धम्मरत्न थेरो यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला यावेळी राज्य शासनानं दोनशे कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन संदेश देऊन तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून या कामांची सुरुवात केली दीक्षाभूमी आणि चैत्यभूमीवरील विकास कार्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून सर्व कामं जागतिक मानांकनाची आणि गतीनं करण्यात येतील असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं विजयादशमी हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा झाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्लीत लाल किल्ल्याच्या प्रांगणात तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतल्या द्वारका भागात राम लक्ष्मण सीता आणि हनुमान यांचं पूजन केलं यावेळी रावण कुंभकर्ण आणि मेघनाथ यांच्या पुतळ्यांचं दहन करून रामलीलेचा समारोप झाला सरस्वती पूजनासोबतच शस्त्रपूजन हे या सणाचं ठळक वैशिष्ट्य आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काल अरुणाचल प्रदेशात भारत चीन सीमेवर जाऊन शस्त्रपूजन करून सैनिकांसोबत विजयादशमीचा सण साजरा केला राज्यभरातही दसरा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला कोणावरही अन्याय होऊ न देता मराठा आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याची शपथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली शिवसेनेच्या शिंदे गटाचा दसरा मेळावा काल मुंबईत आझाद मैदानावर झाला त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करून आपण ही शपथ घेत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या ग्वाहीनंतरही मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पुन्हा उपोषण सुरू करण्याच्या मुद्द्यावर कायम असल्याचं म्हटलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देखील काल मुंबईत शिवतीर्थावर दसरा मेळावा झाला मराठी माणसाला मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे एका पक्षाचं बहुमत असलेलं सरकार नको सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारं सरकार असायला हवं असं म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या शिर्डी दौऱ्यावर येत असून विविध विकास कामांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार मन की बातमध्ये उल्लेख केलेल्या निळवंडे धरणाचा लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे साईबाबा मंदिराचं नवीन दर्शन रांग संकुल अहमदनगर इथल्या महिला आणि बाल रुग्णालयाचं भूमिपूजन शिर्डी विमानतळाच्या नवीन टर्मिनल बिल्डिंगचं भूमिपूजन तसंच शासनाच्या विविध योजनांचा लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे त्यानंतर काकडी इथं ते नागरिकांना संबोधित करतील चीनमध्ये सुरू असलेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत काल भारतानं सतरा पदकं पटकावली या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत दहा सुवर्ण बारा रौप्य आणि तेरा कांस्य पदकांची कमाई केली आहे एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल दक्षिण आफ्रिकेनं बांगलादेशचा एकशे एकोणपन्नास धावांनी पराभव केला याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार